नमस्कार, किमंतू लाईव्ह मध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या 155 भागांच्या मालिकेतील आजचा आपला 47वा भाग आहे। या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत अवजारी मराठी आडनावे। अवजारी मराठी आडनावे म्हणजे आपण कळत नकळत आपल्या जीवनामध्ये अनेक टूल्स वापरत असतो, अनेक अवजारं वापरत असतो। शस्त्र वेगळी आणि अवजारं वेगळी। शस्त्र आपण स्वसंरक्षणासाठी वापरतो आणि अवजार आपण काही ना काही काम करण्यासाठी वापरतो। तर ही अवजारी आडनावं आहेत। अवजार हा पण मुळामध्ये फारसी शब्द आहे। तर ही जी अवजारी आडनावं आहेत, या अवजारी आडनावांचे पण प्रकार पडतात। म्हणजे काही शेतीची अवजारं असतात, काही घरगुती अवजारं असतात, काही वेगळ्याच प्रकारचे अवजारं असतात जी कुठल्याही कॅटेगरीमध्ये येत नाहीत। आणि बरेचसे अवजारं असे आहेत की मगाशी मी म्हटलं तसं अवजारच मुळामध्ये फारसी शब्द असल्यामुळे बरेचसे फारसी शब्द अवजारांची नावं म्हणून आपण मराठीमध्ये वापरत असतो आणि त्या नावांवरून देखील काही आडनावं पडली आहेत। तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत या वेगवेगळ्या प्रकारातल्या अवजारांच्या नावांवरून मराठीमध्ये रूढ झालेली आडनाव। चला तर मग विषयाला सुरुवात करूयात। नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल। सर्वात आधी आपण जे पाहणार आहोत ती म्हणजे शेतीची अवजार। तर शेतीच्या अवजारांमध्ये पहिलं आडनाव येतं ते म्हणजे आवती, आवते किंवा आवटे, अशी तीन आडनाव आहेत। हे सर्व आऊत या शेतीच्या अवजारावरून निर्माण झालेले आहेत। दुसरं म्हणजे गुठा किंवा गुठे, हे पण शेतीचं एक साफ करण्यासाठी म्हणजे शेत साफ करण्यासाठी जे अवजार वापरतात त्याच्यावरून गुठा आणि गुठे ही दोन आडनावं आले। तिसरं आडनाव आहे करवते, हे करवतीवरून पडलेलं आहे। पाचवं आडनाव आहे कुऱ्हाडे, हे कुऱ्हाडीवरून पडलेलं आहे। पुढचं आडनाव आहे कुदळे, हे कुदळ या शस्त्रावरून पडलेलं आहे, अवजारावरून। कोयते हे आडनाव कोयता या अवजारावरून आलेलं आहे। खोरे हे जे आडनाव आहे हे याच्या अनेक उत्पत्ती सांगता येऊ शकतात। म्हणजे आपण दोन डोंगराच्या मध्ये जी जागा असते तिला आपण कोरं म्हणू शकतो किंवा अजूनही काही त्याच्या उत्पत्ती आहेत। परंतु जर अवजाराशी संबंधित बोलायचं म्हटलं तर खोरं हे जे आपण माती गोळा करण्यासाठी एक अवजार वापरतो त्याच्यावरून खोरे हे आडनाव आले असं पण आपण त्याची उत्पत्ती सांगू शकतो। खुरपे हे खुरपं जे आपण जमीन खुरपण्यासाठी वापरतो त्या अवजारावरून आलेलं आहे आडनाव। घमेले हे आपण डोक्यावर माती भरून वाहण्यासाठी जे पत्र्याचं एक पात्र वापरतो मोठं त्याला आपण घमेलं असं म्हणतो, त्याच्यावरून घमेले हे आडनाव आले। टिकावे हे आडनाव टिकाव हे आपण जे वापरतो जमीन खोदण्यासाठी त्याच्यावरून आलेलं आहे। टोपले हे वेताची टोपली आपण जे वापरतो त्याच्यावरून आलेलं आहे। नांगरे हे नांगर या अवजारापासून आलेलं आडनाव आहे। पहारे हे पहार जे आपण जमीन खोदण्यासाठी वापरतो त्यावरून पडलेलं आडनाव आहे। पाटे पाटे म्हणजे याचा आपण जे लोहार लोक असतात किंवा बाकीचे लोहाराचा पाटा म्हणतो आपण किंवा वडार लोक असतात ते दगडाचे पाटे बनवतात त्या अनुषंगाने पण पाटे आडनाव असू शकतं दोन जातींच्या त्यांच्या व्यवसायाच्या अनुषंगाने। पण पाटे हे आडनाव जे आपण पाटी वापरतो डोक्यावर टोपली ज्याला म्हणतो आपण ते टोपली आणि घमेले याच्यामध्ये एक घरंगळ असतं त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की पाटी हे आडनाव पाटी या अवजारावरून पाटे हे आडनाव आलेलं आहे। घरंगळे एक पात्र आहे घरंगळ म्हणतो आपण आता विषय निघाला म्हणून सांगतो त्या पात्रावरून पण घरंगळे हे आडनाव पडलेलं आहे। पुढचं आडनाव आहे बेडके हे बेडकी नावाचं एक अवजार शेतकरी वापरतात त्याच्यावरून आलेलं आहे। विळे हे विळा जो आपण वापरतो काही चिरण्यासाठी त्याच्यावरून आलेलं आहे। हारे हे आडनाव हारा या शब्दापासून आलेलं आहे। हारा म्हणजे आपण एखादा गवताचा हारा म्हणतो किंवा अजून दुसरे शेतकरी शस्त्र वापरतात अवजार वापरतात जमीन शेती करण्यासाठी त्याच्यावरून हारे हे आडनाव पडले। ही झाली शेतकऱ्यांशी संबंधित आडनाव। आता काही आपण घरगुती अवजारं बघूया की जे आपण शेतीसाठी वापरत नाही घरामध्ये वापरतो त्याच्यावरून कोणती कोणती आडनावं पडलेली आहेत। पहिलं म्हणजे अंबोरे हे अंबोरा या अवजारावरून आलेलं आहे। करवत आपण शेतीसाठी वापरतो किंवा बाहेर वापरतो ती मोठी करवत असते लाकूड कापण्यासाठी, घरामध्ये पण आपण छोटी करवत वापरतो त्याच्यावरून करवत हे आडनाव आलेलं आहे। कानसे हे आडनाव कानसे अवजारावरून पडलेलं आहे। खिळे हे आडनाव खिळा या खिळा जो आपण भिंतीमध्ये ठोकतो त्याच्यापासून आलेलं आहे। गिरगिटे हे आडनाव गिरगिट या अवजारावरून पडलेलं आहे। गुन्हे हे आडनाव गुन्ह्या या अवजारावरून पडलेलं आहे। चुके हे आडनाव ज्याला आपण चूक म्हणतो सुतारकामामध्ये त्याच्यावरून पडलेलं आहे। पटे हे आडनाव आहे ते पट्टी जी वापरली जाते त्याच्यावरून आलेलं आहे। तारे आडनाव हे आपण तार जी वापरली जाते काम करताना, एखादा मनुष्य ते काम करत असेल तर त्याला तारे आडनाव पडलेलं असू शकतं, ते दरवेळेला अवकाशाशी संबंधित असलं पाहिजे असं काही नाही। दोरे हे आडनाव जी दोरी वापरली जाते काम करण्यासाठी त्याच्यावरून आलेलं आहे। पकडे हे आडनाव जो चिमटा वापरला जातो काही पकडण्यासाठी ज्याला आपण पकड म्हणतो त्याच्यावरून पकडे आडनाव आलेलं आहे। पटाशे हे पटाशी या अवजारावरून पडलेलं आहे। पाने हे पाना या अवजारावरून आलेलं आहे। नळे हे नळी या अवजारावरून पडलेलं आहे।
कुंचले हे कुंचला या आडनावरून आलेलं आहे. कुंचला याच्या अवजार जे वापरलं जातं त्याच्यावरून आलेलं आहे. रंदे हे आडनाव सुतार जो रंदा वापरतो त्याच्यावरून पडलेलं आहे. शिडे हे आडनाव आहे ते बोटीची शिडे म्हणतो आपण, हवावरून ती बोट चालते त्याच्यावरून पण आलेलं असू शकतं, किंवा जी शिडे आपण घरामध्ये वापरतो त्याच्यावरून पण आलेलं असू शकतं. शेगडे हे आडनाव शेगडा जो वापरला जातो त्याच्यावरून पडलेलं आहे. चाबे हे आडनाव आहे हे चाबी जी वापरली जाते कुलूप शोधायला त्याच्यावरून आलेलं असू शकतं. हातोडे हे आडनाव 100% हातोडा या अवजारावरून पडलेलं आहे. म्हणजे याच्यातली काही काही आडनाव असे आहेत की ज्यांच्या दुसऱ्या पण उत्पत्ती सांगता येऊ शकतील, परंतु आपण इथे अवजारी आडनाव बघतोय, अवजारावरून पडलेले आडनाव, त्यामुळे फक्त अवजारांवरून पडलेली त्याची उत्पत्ती आपण इथे बोलतोय. अनेक त्याच्या दुसऱ्या उत्पत्ती पण असू शकतात. आता हे शेतकरी अवजारं झाली, घरगुती अवजारं झाली, याच्या व्यतिरिक्त आपण काही अवजार प्रकार असतात जे आपण नेहमी वापरत असतो पण ते घरगुती किंवा शेतकरीमध्ये येत नाही, ते स्वतंत्र अवजार प्रकार कुठले आपण बघूया. कागद हा पण एक अवजारच आहे, आपल्याला वेळोवेळी वापरावं लागतं. आपण मग कागदाला खूप कनिष्ठ समजतो की आपल्या लक्षात पण येत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण कागद वापरत असतो, पण कागद नसेल तर आपण पुष्कळ गोष्टी करू शकणार नाही. त्यामुळे कागदे जे आडनाव आहे ते कागदवरून आलेलं आहे. आता इथून या अवजार प्रकारामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी शक्यतो आपण गृहित धरत नाही किंवा अवजार म्हणून. त्याचं कारण असं आहे की ते आपल्या इतक्या दैनंदिन वापरामध्ये रुळलेले आहेत की ते अवजार आहे एखाद्या गोष्ट करण्यासाठी हे आपल्या लक्षातच येत नाही. तर पुढचं जे आहे ते म्हणजे काचे. काचे आडनाव आहे ते कास यावरून आलेलं आहे. काढे आडनाव आहे ते काढ या अवजारावरून पडलेलं आहे. कातडे आडनाव आहे ते कातड या वस्तूपासून पडलेलं आहे. काथे आडनाव आहे ते काथ्या नावाची आपण दोरी वापरतो बांधायला त्याच्यावरून आलेलं, किंवा काथे पण आडनाव आहे मराठीमध्ये, ते याचाच अपभ्रंश आहे. कापडे आडनाव हे कापडापासून पडलेलं आहे. कापसे आडनाव हे कापूस या आपण जे वापरतो पिंजण्यासाठी वस्त्र बनवण्यासाठी त्याच्यावरून पडलेलं आहे. चुनखरे हे आडनाव चुनखरीवरून आलेलं आहे. चामडे आडनाव चामड्यावरून पडलेलं आहे. चुने हे आडनाव चुना या वस्तूवरून आलेलं आहे. दगडे हे आडनाव दगडपासून आलेलं आहे. पत्रे हे आडनाव पत्र्यापासून आलेलं आहे. माते हे आडनाव मातीपासून आलेलं आहे. रेशमे हे आडनाव रेशीमपासून आलेलं आहे. लाकडे म्हणजे लाकूड, लोकरे म्हणजे लोकर, लोखंडे हे लोखंडापासून आलेलं आहे. विटे हे आडनाव जे आपण वीट बनवतो त्या वीटपासून आलेले बांधकाम करण्यासाठी. शाडे आडनाव जे आपण शाडू बनवतो मूर्ती बनवण्यासाठी जी माती असते त्याच्यापासून आलेलं आहे. सुते हे आडनाव आपण जे सूत कापतो त्याच्यापासून आले. तर ही जी आडनावं होती या वस्तू ज्या आपण घरामध्ये वापरतो त्या वस्तू काही ना काहीतरी का आपण अवजारासारखेच वापरत असतो, त्याचा काही ना काहीतरी आपल्याला उपयोग होत असतो, त्याच्यामुळे ही आडनावं या वस्तूंपासून पडलेली अवजारी आडनाव आहे. आता इतर काही जी आडनावं आहेत जी दुसऱ्या वस्तूंपासून आलेली आहेत पण त्या घरगुती वस्तू नाहीत, शेतीच्या वस्तू नाहीत, कदाचित व्यावसायिक वस्तू असतील किंवा क्वचित आपल्या वापरामध्ये येणाऱ्या वस्तू असतील, अशी काही अवजारी आडनाव आपण बघूया. पहिलं आडनाव आहे आडे. आडे म्हणजे ऊसाच्या गुराळाला फिरवणाऱ्या बैलाला बांधण्याच्या हेतूने लावलेला जो दांडा असतो त्याला आडा असं म्हणतात. किंवा दरवाजा उघडू नये म्हणून जुन्या काळामध्ये एक मोठी फळी लावली जायची, त्या फळीला पण आडा लावला असं म्हणायचे, तर त्याच्यावरून आडे हे आडनाव आलेले, किंवा आडे आडनाव पण जे अपभ्रंश म्हणून ते या आड्यावरून निर्माण झालेलं आहे. आवळे. आवळे आपल्याला वाटतं की आवळा फळाचा अपभ्रंश आहे, ठीक आहे, आवळा फळावरून पण आवळे आडनाव पडलेलं असू शकतं किंवा अजून दुसऱ्या कारणाने पण पडलेलं असू शकतं, पण त्याची एक उत्पत्ती अशी पण आहे की आवळे याचा अर्थ होतो मस्तूल. मस्तूल म्हणजे काय? मोठ्या नावांमध्ये पाल बांधण्यासाठी व स्थिरता देण्यात येण्यासाठी जो एक लाकडी खांब बांधला जातो किंवा वापरला जातो त्याला मस्तूल म्हणतात. त्याचं आवळे असं पण एक त्याचा एक उच्चार केला जातो की आवळून ठेवण्यासाठी, सर्व पालाला आवळून ठेवण्यासाठी किंवा पालाला बांधून ठेवण्यासाठी हे जे मस्तूल वापरतात त्याच्यावरून आवळे हे आडनाव निर्माण झाले. करंडे. करंडे म्हणजे आपण जो बांबूचा जो करंडा बनवतो किंवा वेताची टोपली बनवतो तिला करंडा असं पण म्हणतात, फुलं ठेवण्यासाठी छोटी टोपली असते तिला, त्याच्यावरून करंडे हे आडनाव आलेलं आहे. कानडे. कानडे आडनाव हे चरख्याच्या दोन चाकांना जे आधार देणारं लाकूड असतं त्याला कानडा असं म्हणतात. कानडा आपण कन्नड भाषेला पण म्हणतो, कानडा कन्नड लोकांना पण वापरला जाणारा शब्द आहे, पण कानडे हे आडनाव आपण जर अवजाराच्या स्वरूपामध्ये त्याचा विचार करायचा म्हणलं की त्याची उत्पत्ती अवजाराच्या स्वरूपामध्ये काय आहे, तर चरख्याला आधार दे चरख्याच्या दोन चाकांना आधार देणाऱ्या लाकडाला कानडा म्हणतात आणि ते फार महत्वाचं असतं, त्याशिवाय चरखा फिरू शकणार नाही, त्याच्यावरून कानडे आडनाव पडले. कुकडे. कुकडे म्हणजे चरख्याच्या धाग्याचं जे बंडल असतं, चरख्यावरचे धागे सूत कातले जातात आणि धागे बनवले जातात त्याला कुकड म्हणलं जातं किंवा काही ठिकाणी कुकडा म्हणलं जातं, त्याच्यावर कुकडे आडनाव आलेलं आहे. कुठारे किंवा कोठारे ही जी दोन आडनावं आहेत ही कोठार या शब्दापासून आलेली आहेत. तर कुठारे आणि कोठारे याच्यामध्ये फरक आहे की कोठार म्हणजे धान्याचं धान्य साठवण्याची जागा आणि कुठारे म्हणजे कुऱ्हाड, लाकडे तोडण्यासाठी उपयुक्त अवजार आहे कुऱ्हाड म्हणजे. तर कोठारे आणि कुठारे मध्ये फरक समजून घ्या.
कुठार हे आडनाव तुम्हाला कुठं पडलं तर कुठार हे कुऱ्हाडीचं दुसरं नाव आहे, धान्याचं कोठार नाही आहे. जाळे, जाळे हे आडनाव आपण मासे पकडण्यासाठी जे दोरीचं वस्त्र बनवतो किंवा दोरीचं जाळं फेकतो आपण, नेट म्हणतो मराठी इंग्लिशमध्ये आपण त्याला, त्याच्यावरून जाळे हे आडनाव आले. रहाटे, जुन्या काळी जर तुम्ही बघितलं असेल विहीर असते, विहिरीतून पाणी काढण्यासाठी रहाट बांधलं जायचं, त्या रहाटात रहाट गोल गोल फिरल्यानंतर गाडग्यामध्ये किंवा पोहऱ्यामध्ये पाणी वर यायचं, तर त्या रहाटावरून रहाटे हे आडनाव पडलेलं आहे. वाखर हे आडनाव काही लोकांचं आढळतं, लोकांना वाटतं ते वाखारीशी संबंधित आहे पण वाखारीशी संबंधित नाही. वाखर हा वस्त्राला समांतर शब्द आहे, आपण दाढी करण्यासाठी जो वस्त्र वापरतो त्याला वाखर किंवा वाखरा किंवा वाखरू अपभ्रंश म्हणून अनेक नाव आहेत, त्याच्यावरून वाखर हे आडनाव निर्माण झाले. आता ही झाली काही मराठी भाषेतली आडनाव. मगाशी मी म्हणलं तसं की अनेक फारसी शब्द मराठीमध्ये इतके रुळून गेलेले आहेत की आपल्याला वाटतच नाही की ते फारसी शब्द आहेत. तर अवजाराशी संबंधित जे फारसी शब्द आहेत जे आपण दैनंदिन आयुष्यामध्ये वापरतो पण आपल्याला माहित नाही ते फारसी शब्द आहेत, त्याच्यावरून जे आडनावं पडले ते आपण थोडक्यामध्ये बघूयात. पहिलं आडनाव आहे अर्कसे. अर्कसे हे फारसी शब्द अर्कस पासून निर्माण झालेले. अवजारे हे फारसी शब्द अवजार पासून निर्माण झालेलं आडनाव. आरे हे फारसी शब्द आरे पासून निर्माण झालेले आहे. करवते हे फारसी शब्द करवत पासून निर्माण झालेले आहे. तबले, तबले हे फारसी शब्द तबल पासून निर्माण झालेले आहे. तबल फारसीचा तबल मध्ये अर्थ होतो कुऱ्हाड, आपण वाजवत होतो तबला नाही, तर कदाचित तबले हे आडनाव काही लोकांचं असेल ते तबला वाजवणं वाद्य जे आपण वाद्ययंत्र जे म्हणतो आपण तबला त्याच्यापासून निर्माण न होता फारसी शब्द तबल पासून पण निर्माण झालेला असू शकतो, ज्याला तबलगार म्हणायचे. जुन्या काळामध्ये सैन्यामध्ये जे कुऱ्हाड कुऱ्हाडी चालवणारे लोक असायचे त्यांना झाडं पाडावी लागत असत, रस्ता बनवावं लागत असेल, लाकडं तोडून आणावी लागत असत, त्यामुळे कुऱ्हाडी लोक सैन्यामध्ये लागतच असत, ते त्यांना तबलदार म्हणत असत फारसीमध्ये, त्याच्यावरून पण हे तबले आडनाव मराठीमध्ये आलेलं असू शकतं. डावले हे फारसी शब्द डावलीमधून आलेले आहे, डावलीचा अर्थ होतो खुरप फारसीमध्ये. बरमदाने किंवा बर्मे हे फारसी शब्द बर्मदान वरून आलेले आहे. बर्मे हे फारसी शब्द बर्मावरून आलेला आहे, त्याचा अर्थ होतो फारसीमध्ये गिरगिट, जे आपण अवजार वापरतो सुतारकामासाठी त्यासाठी. बागदरे किंवा वाघदरे आडनाव, जे मराठीमध्ये बरेच वाघदरे आडनाव, माझे पण काही पाहुणे वाघदरे म्हणून त्यांना वाटतं की वाघ ज्या दरीमध्ये राहत होता तिथे आम्ही राहतो म्हणून आम्हाला वाघदरे म्हणतात, किंवा तसंही असू शकतं ते. परंतु कोणी जर फारसी मुसलमान सैन्यामध्ये कोणी जर विळा घेऊन काही खुरपण्याचं काम करत असेल तर त्याला बागदार म्हणत असेल. आणि आपल्यापैकी काही लोकांचे पूर्वज हे बादशाच्या पदरी काम करत असतील बागदार म्हणून, विळा घेऊन काहीतरी झाडं वगैरे खुरपत असतील तर त्यांना बागदार म्हणलं जात असेल, त्याचं बागदारे झालं असेल आणि काळांतराने त्याचं वाघदारे पण झालेलं असू शकतं. तर वाघदरे ही पण उत्पत्ती सांगता येते त्याची, बागदरे ही पण उत्पत्ती सांगता येते फारसी शब्दावरून. काय असेल ते आपण शोधलं पाहिजे जेव्हा आपण त्या आडनावाचा शोध घेऊ तेव्हा. त्यानंतर रंदे, मगाशी आपण बघितलं फारसी रंदे हे फारसी शब्द रंधापासून निर्माण झालेले. रंगागोले किंवा रंगे किंवा गोले ही जी आडनाव आहेत ही गोल या फारसी शब्दापासून निर्माण झालेली आहेत. रंदे हे आडनाव फारसीमध्ये एक रंधापट्टी वापरली जाते, आपण रंधापट्टी म्हणतो मराठीमध्ये, की गिलावा साफ करण्याची एक पट्टी असते, जमिनीला प्लॅस्टर केले की तो गिलावा लावण्याची जी पट्टी असते तिला रंधापट्टी म्हणतात, ती फारसी शब्द रंधावरून झालेली आहे. आणि रंधापट्टी हा पण फारसीच शब्द आहे, त्याच्यावर रंदे आडनाव त्याच्यावरून पण पडलेलं असू शकतं. रुमाले किंवा गजे ही जी दोन आडनाव आहेत, किंवा रुमाल गजे तिसरं आडनाव आहे, ही तीन आडनावं फारसी शब्द रुमाली गज म्हणजे कापड मोजण्याचा 14 तासांचा जो गज असतो किंवा पट्टी असते किंवा धातूचा तुकडा असतो त्याच्यावरून ही तीन आडनावं पडलेली असू शकतात. रुमाले गजे किंवा रुमाल गजे तीन आडनाव आहेत. पुढचं जे आडनाव आहे ते म्हणजे रेशमे किंवा आरे. आता फारसीमध्ये रेशमाची आरी ज्याला आपण म्हणतो त्याला रेशीम भरण्याचे चांभाराचे जे उपकरण असतं त्याला रेशीमारी म्हणतात फारसीमध्ये, किंवा रेशमारे म्हणतात. आता मराठीमध्ये मी सांगतो फारसीमध्ये उच्चार काहीतरी वेगळा होईल, त्याच्यावरून रेशमे किंवा आरे अशी आडनाव पडलेली असू शकतात. संदाने, सैदाने, सैदे, संदानी ही जी आडनाव आहेत ही फारसी शब्द संदानवरून आलेली असू शकतात. संदान याचा अर्थ होतो लोहाराची लहान आयरन, फारसीमध्ये आपण त्याला सैदानी असं संदानी असं पण म्हणतो, संदान असं पण म्हणतो, त्याच्यावरही मराठीमध्ये आडनावं आलेली असू शकतात. तर ही झाली काही अवजारे आडनावं जी मराठी भाषेमध्ये रोडलेली आहेत, अवजारांवरून त्यांची उत्पत्ती सांगते, ते उत्पत्ती अवजारांवरूनच झाली असेल असं नाही, दुसऱ्या कारणाने पण झालेली असू शकते, परंतु अवजारांवरून पण त्यांची उत्पत्ती सांगता येते. ही सर्व आपण फारसी आणि मराठी अवजारे आडनावं या व्हिडिओमध्ये पाहिले. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून प्रतिक्रिया द्या, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा. प्रथमच आपण या व्हिडिओच्या निमित्ताने की म्हणतो लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील, माहितीपूर्ण असतील ते.
हे अशा प्रकारचे संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. जर आपल्याला आपल्या चॅनेलचा हेतू, उद्दिष्ट, माहिती आवडत असेल आणि आपल्याला शक्य असेल तर आपण चॅनेलची मेंबरशिप घेऊ शकता. त्यानंतर सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकता. गुगल पे आणि फोनपेच्या माध्यमातून देणगी देऊ शकता. नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसतोच आहे. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन पाहण्यासाठी पाहत राहा किमन टू लाईव्ह. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.